नमस्कार मंडळी, मी डॉक्टर प्रियदर्शनी प्रमोद देशमुख. मी कृषिविज्ञान केंद्र कालवडे सातारा 1 येथे गृहविज्ञान विषयाची विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहे. आणि आज मी तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती या विषयावर थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. म्हणजे घरच्या घरी काही उपाय करून आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवू शकतो याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे. कारण आता सध्या ही या परिस्थितीतली गरज आहे. सध्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोरोना हा एक आजार आलेला आहे. पूर्ण जगभरातच या आजाराने थैमान घातलेला आहे. भारतामध्ये सुद्धा आता हे जवळजवळ तिसरं लॉकडाऊन चालू आहे, इतका हा आजार पसरत चाललेला आहे. आणि आत्ताच्या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. कारण या आजारावर कुठलीही लस नाही किंवा कुठलंही औषध नाही आहे. तर मुळातच आपल्याला तो होऊ नये याच्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती आपण चांगली ठेवणंच याच्यावर हा सगळ्यात चांगला उपाय आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही घरच्या घरी करता येतील असे काही उपाय सांगितलेले आहेत. ते मी तुम्हाला सांगते, लक्षपूर्वक ऐका आणि त्यातील कमीत कमी एक दोन तरी रोजच्या रोज करा आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. तर त्यात पहिलं असं सांगितलेलं आहे त्यांनी की दिवसभरात दररोज कोमट पाणी प्या. आणि दिवसाची सुरुवातच मुळात सकाळी सकाळी 2 ग्लास कोमट पाणी पिऊन करा आणि 1 चमचा चवनप्राश खा. आणि ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी शुगर फ्री असलेला असा च्यवनप्राश घ्यायला पाहिजे. आणि नंतरही दिवसभरात आपण जेव्हा जेव्हा पाणी पिऊ त्यावेळेस ते पाणी कोमट असेल तर खूपच चांगलं आहे. सध्या उन्हाळा आहे, मान्य आहे कोमट पाणी प्यायला नको वाटतं, पण ते सध्या आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि आताच नाही तर नेहमी करता सुद्धा हे कोमट पाणी पिण्याची जर तुम्हाला सवय लागली तर ते सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. आणि समजा कोमट पाणी पिणं होतच नसेल आपल्याला तर निदान फ्रीजमधलं किंवा असं चिल्ड वॉटर, एकदम थंड पाणी अजिबात पिऊ नका. त्याच्यानंतर दररोज दिवसभरात केव्हाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कमीत कमी 30 मिनिट प्राणायाम करा किंवा योगासनं करा किंवा कशीही ध्यानधारण करा. त्यानंतर सांगायचं म्हणजे मसाले. तशी भारतीय आहार पद्धती ऑलरेडी चांगली आहे. आपण वेगवेगळे असे औषधी गुणधर्म असलेले मसाले आपल्या जेवणामध्ये वापरतो, पण त्यातल्या त्यात आत्ताच्या या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण आवर्जून जेवण बनवताना त्यामध्ये हळद, जिरे, धने, त्याच्यानंतर लसूण, पुदिना, ओवा या मसाल्यांचा वापर केला पाहिजे. त्यानंतर सकाळचा दुधाचा चहा आपण जरासा टाळला पाहिजे, कारण त्यामुळं आपल्याला पित्त होतं. त्याऐवजी तुम्ही गवती चहा घ्या किंवा लेमन टी बनवा, काळा चहा घ्या किंवा कुठलाही असा हर्बल टी घ्या किंवा काढा घ्या सकाळी. तर काढा कसा करायचा, तर काढा करताना त्यामध्ये तुळस, दालचिनी, काळी मिरी, आलं, मनुका हे सगळं वापरून आपण काढा बनवू शकतो. आणि नंतर तो गाळून आपण तो पण घेऊ शकतो. आणि एवढं सगळं जर आपल्याला काढा करण्यासाठी जर मिळत नसेल तर निदान हळद, अद्रक व गूळ घालून पण आपण हा काढा करू शकतो. आणि हेही नाही जमलं तर आपल्या प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस तर नक्कीच असते. मग तुळशीची काही पानं तोडून त्याचा पण आपण काढा बनवून जर 2-3 दिवसाला आड असा तो जर पिला तर ते पण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर अजून एक सांगायचं म्हणजे आपण गोल्डन मिल्क किंवा हळद टाकलेलं दूध एक घ्यायला पाहिजे. ते पण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर तिळाचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल किंवा देशी तुपाचे 2 थेंब आपण आपल्या नाकपुड्यांमध्ये सोडले पाहिजेत. ते पण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. दुपारच्या जेवणामध्ये आपण खास करून या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता दही आणि कांदा मिक्स करून, त्याच्यानंतर कांदा आणि लिंबू पिळलेलं, त्याच्यानंतर ताक हे असं आहारामध्ये आवश्यक आहे ते घ्यायला पाहिजे आहारामध्ये, जेणेकरून आपल्या शरीरातील उष्णताही कमी होईल आणि आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पण मदत होईल. तर त्याच्यानंतर अजून एक सांगायचं झालं तर नाचणी सत्व जे म्हणतो आपण ते पण आपण ताकामध्ये मिसळून किंवा पाण्यामध्ये शिजवून किंवा दुधामध्ये शिजवून ते पण आपण घेतलं तर खूप चांगलं आहे ते आपल्या आरोग्यासाठी. त्यानंतर जेवण झाल्याच्या नंतर आपण थोडासा ओवा, विलायची किंवा लवंग खाल्ली पाहिजे. त्यामुळं पचनही होतं चांगलं आणि त्याचे बाकीचे औषधी गुणधर्म पण आपल्याला मिळतात. आणि अजून एक सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला ज्या काही उपलब्ध होऊ शकतात त्या सगळ्या भाज्या आणि फळं आहारात घेतली पाहिजेत. कारण भाज्या आणि फळं याच्यामधून आपल्याला जीवनसत्व आणि खनिज मिळत असतात, जी की आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप महत्वाची असतात. पण हे सगळं करत असताना एक आवर्जून करा की कुठल्याही अपरिचित व्यक्तीकडून भाजी किंवा फळं विकत घेऊ नका. त्याऐवजी एकमेकांमध्ये आपापसामध्ये भाज्या आणि फळं एकमेकांना द्या, जेणेकरून बाजारपेठेमध्ये न जाताही तुम्हाला सगळ्या भाज्या आणि सगळी फळं उपलब्ध होऊ शकतात.
एवढं करूनही समजा जर आपल्याला फळं उपलब्ध होत नसतील तर जर आपल्याकडे ऑलरेडी बनवलेले फळांचे स्क्वॅश जर असतील, जसे की आवळ्याचा स्क्वॅश आहे, लिंबाचा स्क्वॅश आहे, किंवा काही फळांचे पल्प जर तुम्ही बनवून ठेवले असतील तर ते पण तुम्ही वापरू शकता. आणि कोकम सरबत असेल त्याच्यामध्ये थोडंसं सज्जाचं वगैरे बी टाकून ते पण तुम्ही आता घेऊ शकता. पण एवढं सगळं हे सरबत वगैरे करत असताना थंड पाणी मात्र अजिबात वापरू नका. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला एक मी असं सांगेन की अन्न सुरक्षा इन जनरल, आपण म्हणजे बाहेर जाऊन जर काही आणलंच तर ते सगळं सॅनिटाईज करून घ्या, स्वच्छ धुवून घ्या. डाळी कडधान्य असतील तर ती पण व्यवस्थित निवडून मगच साठवा. शक्यतो घराच्या बाहेर पडूच नका आणि पडलात तरी खूप काळजीपूर्वक मास्क वगैरे घालूनच. आणि घरातील वृद्धांची आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्या. आणि कुठलंही काही म्हणजे काही जरी तुम्ही विकत घेतलं तर रोख पैसे देण्याऐवजी जर डिजिटल पद्धतीने जर तुम्ही पैसे दिले तर ते कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी त्याची पण मदत होऊ शकते. वेळोवेळी हात धुवा, घरीच राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.